शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी रॅलीच्या माध्यमातून एकत्र आले होते पाहूया त्याबाबत सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या किल्ल्या सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवराजेश्वरांच्या दर्शनासाठी मनसेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मालवण बंदर जेटी येथे रॅली स्वरूपात एकत्र आले ढोलताशांच्या गजरात जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा आधीच निश्चय केलेला होता यावेळी पुडाळ तालुका मनसेचे अध्यक्ष प्रसाद गावडे आणि जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्रींसह अमित इब्रामपूरकर विल्सन गिरकर विशाल ओटवणेकर शैलेश अंधारी विनोद सांडव यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नमस्कार आता आपण आहोत मालवण बंदर जेटी येथे आपल्यासोबत आता आहेत मनसेचे पदाधिकारी मनसैनिक आणि मनसेचा पूर्णपणे जो जोश आहे आत्ता शिवजयंतीनिमित्त संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष दोघांशी आपण बातचीत करणार आहोत की आजचा हा जो तुमचा हा जो उपक्रम आहे त्याबद्दल तुम्ही प्रसादजी प्रसाद गावडे जे कुडाळ तालुकाध्यक्ष आहेत आपल्यासोबत त्यांना प्रथम आपण विचारूया की आजच्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जी आपण आता सगळे मनसैनिक आपल्या जिल्हाभरचे जे आलेले आहेत आणि मालवण तालुक्यातीलही आहेत तर हा तुमचा उपक्रम कसा आहे सुरुवातीलाच सर्वांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो मुळातच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची जी संकल्पना आहे ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आदेश आहेत आपल्याकडे सगळे हिंदू धर्मातील उत्सव म्हणा किंवा सगळ्या गोष्टी आहेत या तिथीप्रमाणे साजऱ्या होतात त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव हा नुसता जयंती उत्सव नसून तो एक उत्सव आहे आणि तो धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा व्हा अशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शिवजन्मोत्सव तिथीप्रमाणे या ठिकाणी साजरा करतो आहे सुरुवातीला कुडाळ तालुक्यातून रॅलीच्या स्वरूपात आमचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे सर्व ल लोकनियुक्त सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी रॅली बाईक रॅलीने सर् या ठिकाणी आली तदनंतर ओरोसला सिंधुदुर्गच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तद्नंतर ही रॅली ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीकडे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे या आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत उद्दिष्ट एकच आहे ध्येय एकच आहे की ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्या भूमीच्या मातीशी आम्ही नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आता आपण दया मिस्त्रीना विचारूया की दया मेस्त्री आपण आजच्या आता युवा वर्ग यांनी या या शिवजयंतीकडे कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच एक संदेश दिलेला आहे की महाराष्ट्राची जनता आहे जी मोठ्या धूमधडाक्यात अनेक सण उत्सव साजरे करते आणि हे सण उत्सव जे असतात ते प्रत्येक वर्षानुवर्षी येत असतात आणि प्रत्येक वर्षाला जो सण येतो उत्सव येतो उत्सव येतो तो साजरा करता तुम्ही तसाच तिथीनुसार आपला शिवजयंती उत्सव व्हायला हवा शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात ज्या शिवरायांमुळे या ज्या महाराजांमुळे आज आपल्याला इथे आपण मानेने हा महाराष्ट्र घडव गड़ौ, घडवला या महाराष्ट्रात ताटमाने राहिलो या महाराष्ट्रात ताटमाने आपण जगलो हे निव्वळ शिवरायांमुळे शिवराय होते त्यामुळे आणि त्यामुळे ते शक्य झालं आज आम्हाला अभिमान आहे की राजसाहेब ठाकरेंनी या, या दिनी शिवजयंती उत्सव मोठा साजऱ्यात कर, करा साजरा करायचा सा, आहे आणि मोठ्या धूमधाडक्यात करायचा आहे आणि खरोखरच राजसाहेबांनी हा जो संकल्प घेतलेला आहे की शिवराया शिवजयंतीबाबतचा हा संपूर्ण महाराष्ट्राने तो राबवायला हवा सर्व युवा वर्गाने तो राबवायला हवा महाराष्ट्राचे तीन तीन चार चार शिवज शिव जयंती उत्सव साजरे होतात खरोखरच एकमेव महा असा राजा आहे की ज्याचे जयंती उत्सव तीन चार होतात आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही या सिंधुदुर्गातले आहोत आणि या सिंधुदुर्गामध्ये राज आपल्या छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि आता आपण या समुद्र किल्ल्याच्या पाशी आहोत समुद्र किल्ल्यावरती त्यांचं एकमेव मंदिर आहे त्या मंदिरात त्यांच्यासमोर नतवस्तक होऊन राजसाहेबांनी जे उत्सव धडाक्यात साजरा करायचा आहे तो आम्ही साजरा केला है, रैली काडून, आहे रॅली काढून अनेक ठिकाणी आहे त्यांना पुष्पहार घालून आज जिल्ह्यातले नव्हे तर फक्त दोन तालुक्यातले आपले पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि म महाराष्ट्र सैनिक आहेत या दोन तालुक्यातल्या महाराष्ट्र सैनिक आणि या पदाधिकाऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण हा उत्सव इथे करतो आहे आपण आता तिथे जाऊन किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरसमोर नतमस्तक होणार आहोत आणि राजसाहेबांच्या जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचा आम्ही परिपूर्ण पालन करून आज हा शिवजयंती उत्सव मोठ्या धडाक्यात आणि उत्साहात साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती साजरी केली जाणारी शिवजयंती हा मनसैनिकांचा आग्रह आहे महाराष्ट्रासाठी केलेलं राज ठाकरे यांनी ही आवाहन आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण